नमस्कार, आपण पाहता एबीपी माझा। बुलेटिन मध्ये हेडलाईन्स, नंतर गावखेड्यांच्या बातम्यांचा आपण आढावा घेऊया। माझं गाव माझा जिल्हा मधून राज्यातील जनतेचं महायुतीला स्पष्ट बहुमत, 288 पैकी 236 जागांवर महायुतीचा विजय। महाविकास आघाडीला जनतेनं सपशेल नाकारलं, अनेक दिग्गजांचाही पराभव। कागलमध्ये हसन मुश्रीफांचा विजयी षटकार, समरजित सिंग घाटगे यांचा 11,609 मतांनी पराभव। कोल्हापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडी हद्दपार, सगळ्यात 10 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय। राधानगरी, करवीर, कोल्हापूर उत्तरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची बाजी, तर कोल्हापूर दक्षिण इचलकरंजीत भाजप उमेदवारांचा विजय। कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपच्या अमल महाडिकांनी आमदारकी खेचली, सतेज पाटलांना धक्का, पुतणे ऋतुराज पाटील यांचा दारुण पराभव। महायुतीचा विजय म्हणजे छत्रपती शिवरायांच्या विचारांचा विजय, मतदारांनी योग्य तो निर्णय घेतला, आता महाविकास आघाडीनं राजकारण विसरून जावं, उदयनराजे भोसलेंची प्रतिक्रिया। साकोली विधानसभा मतदारसंघातून नाना पटोलेंचा 208 मतांनी विजय। भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांकडून कडवी झुंज। इस्लामपूर मतदारसंघातून शरद पवार पक्षाच्या जयंत पाटील यांचा विजय। राष्ट्रवादीच्या निशिकांत पाटील आणि जयंत पाटील यांच्यात चुरशीची रंगली होती लढत। काँग्रेसला मोठा धक्का, कराड दक्षिणमधून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव। भाजपचे अतुलबाबा भोसले यांनी उधळला विजयाचा गुलाल। कर्जत जामखेडमध्ये अटीतटीच्या लढतीत रोहित पवार यांचा विजय। भाजपच्या राम शिंदेंचा अवघ्या 1,243 मतांनी पराभव। अचलपूरमध्ये बच्चू कडूंना मोठा धक्का, 14,000 अधिक मतांनी बच्चू कडूंचा पराभव। महायुतीचे उमेदवार प्रवीण वसंतराव तायडे यांचा विजय। 9 वेळेस संगमनेरमधून निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या बाळासाहेब थोरातांचा दारुण पराभव। पहिल्यांदाच निवडणूक लढवणारा अमोल खता ठरला जायंट किलर। निकाल धक्कादायक असल्याची बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया, पराभवाचं कारण शोधू, चुका दुरुस्त करू, लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करत राहू, अशी ही प्रतिक्रिया। संगमनेरमध्ये सुजय विखेंचं जंगी स्वागत, अमोल खताळ यांच्या विजयानंतर संगमनेर शहरात जल्लोष। बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला, खऱ्या अर्थानं संगमनेर तालुका दहशतमुक्त झाल्याची सुजय विखेंची प्रतिक्रिया। शिर्डी मतदारसंघात भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उधळला विजयाचा गुलाल, तर काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे पराभूत। राधाकृष्ण विखे पाटील सलग 8 शिर्डीतून विजयी। अमरावतीच्या तिवसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा 7,617 मतांनी पराभव। भाजपच्या राजेश वानखेडेंचा विजय, तिवसामध्ये काढली भव्य रॅली। पुण्याच्या आंबेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या दिलीप वळसेंचा 1,100 मतांनी विजय। शरद पवार पक्षाच्या देवदत्त निकम यांचा पराभव। पुण्याच्या कसबा पेठेतून भाजपच्या हेमंत रासनेंनी उधळला विजयाचा गुलाल, काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा दारुण पराभव। बुलढाण्यात शिवसेनेचे संजय गायकवाड यांचा अवघ्या 1,300 मतांनी विजय। विजयी रॅलीत महिलांचा मोठा सहभाग, ठाकरे गटाच्या जयश्री शेळकेंचा पराभव। जालन्यात राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपेंच्या गडाला सुरुंग, सलग 25 वर्ष ताब्यात असलेला घनसावंगी विधानसभेचा गड ढासळला, शिवसेनेचे हिकमत उढाण यांचा दणदणीत विजय। अमरावतीच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघातून रवी राणांचा विजय, ठाकरे गटाच्या सुनील खराटेंचा पराभव। रवी राणांच्या विजयानंतर नवनीत राणा भाऊ।
रवी राणांच्या विजयानंतर नवनीत राणांचा भन्नाट डान्स, कार्यकर्त्यांसोबत राणांचा जल्लोष। आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूयात। 2019